देवली कॅम्प पोलीस ठाण्यात साई अनिरुद्ध संस्था व देवली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने 29 जुलै जागतिक सामाजिक आरोग्य दिनाचे औचित्य साधित देवली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. 29 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या CBC, शुगर, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, कोलेस्ट्रॉल, ECG आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. याप्रसंगी डॉक्टर युवराज मुठा यांनी आपले शरीर निरोगी राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले. सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे ECG, कोलेस्ट्रॉल या अनेक प्रकारचे 35 रुपयाचं कमीत कमी 35 रुपयाचे जे खर्च येतो त्यावेळी फ्री ऑफ चार्जमध्ये जे केलं आहे त्यानिमित्त सर्व आम्हाला सहकार्य केलं आहे. तसेच आमचे श्री DS वाजे सर निरीक्षक यांनी आम्हाला या कार्यक्रम करण्यासाठी होकार दिला त्याबरोबर मी त्यांचे धन्यवाद मानेन. शिबिराच्या माध्यमातून निश्चितच पोलिसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास पांझळे यांनी केले. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त साई आरोग्य संस्था आणि देवळाली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लॅम्प रोड देवळाली यांच्या संयुक्त आणि देवळाली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं देवळाली पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यात देवळाली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर मोठा डॉक्टर गुप्ता यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. देवळाली पोलीस स्टेशनतर्फे आणि पोलीस आयुक्तालयातर्फे त्यांचा आभार मानतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हवालदार विशाल साळुंके तर आभार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागीरथ हांडोरे यांनी मानले. यावेळी डॉक्टर संजय गुप्ता, डॉक्टर युवराज मुठा, पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव, विजय राठोड, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत डांगळे, सुनील डावरे, अनिल बाकल, मनदीप सिंग आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवली कॅम्प.